2004 साली भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आल्यानंतर 7 लाख पुणे पदवीधरची निवडणूक लढवण्याचा ज्याला विषय आला, जो 2002 ला प्रकाश जावडेकरांच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवरती उमेदवारी घ्यायची होती, पण बापट साहेबांनी, गिरीशजींनी, आमच्या गुरुने, आमच्या गुरुजींनी कॉन्फिडन्स दिला की मी आहे, काय काळजी करू नको. तर माझ्या 8 विधान परिषदेची सुद्धा निवडणूक प्रमुख बापट साहेब होते, माझ्या 14 निवडणुकीचे प्रमुख हे बापट साहेब होते, आणि त्या प्रत्येक वेळेला सगळ्या प्रकारच्या येणाऱ्या अडचणींवर मात करून त्यांनी मला विजयी होण्यामध्ये मदत केली. त्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा 14 ते 19 सरकार असेल, 19 ते 23 मी प्रदेशाचा अध्यक्ष असेल, आजारपणातही वारंवार भेटून पुण्याचा अध्यक्ष कोण करावा, मालिकेच्या काळामध्ये कसब्याचा उमेदवार कोण करावा, कसबा कशी जिंकता येईल, कसबा का हरलो, अशा सगळ्या विषयामध्ये एक जिवंत संपर्क मान्य गिरीशजींशी होता, आणि त्यामुळे आम्ही सर्वजण खऱ्या अर्थाने पोरके झालेलो आहोत. काय दृष्टी लागली आहे पक्षाला माहीत नाही, परंतु एकामागोमाग या घटना घडत आहेत. आम्ही सर्वजण, ही जी पोकळी आहे, ही जी उणीव आहे, ती भरून काढणंच कठीण आहे. दादा, खरं तर तुम्ही आज सकाळी ज्यावेळेस ही बातमी कळली त्यावेळेस भावूक झालेले पाहायला मिळाला, खूप अत्यंत नजीकचे संबंध होते तुमचे बापटांशी, काय वाटते आता इथून पुढे कसं पुण्यात तुम्ही हे करणार? एक आजारपणामध्ये सुद्धा एक आधार असा होता की त्यांना दिवसभराची ट्रीटमेंट झाल्यानंतर सुद्धा संध्याकाळी चर्चेला येतो म्हटल्यानंतर उत्साह होता, आणि त्यामुळे घरामध्ये जसं एखादा आजारी माणूस आजारी असला तरी एक आधार असतो की आहेत बघ ते. आता तो आधार की जाऊन आपण बोलू, विचारू एकदा, संध्याकाळी येऊ का, असं सगळं संपलं आहे. पुण्यामधल्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना मिळून गिरीश बापट व्हायला लागले. दादा, खरं तर बापट साहेबांनी तुम्हाला खूप वेळेस समजावून सांगितलं, तुम्ही आधीही देखील अनेक आठवणी सांगितल्या होत्या, काय नजीकची आठवणी ते तुम्ही कधी भेटला होता? प्रामुख्याने कसबा हरल्यानंतर जेव्हा मी भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मला एका शब्दात सांगितलं की राजकारणामध्ये चढउतारे होतात, विश्लेषण नीट करा, प्रेसने किंवा लोकांनी केलेल्या विश्लेषणावर विचलित होण्याचं कारण नाही, आपल्याला जे विश्लेषण योग्य वाटतं त्या विश्लेषणाशी आपण ठाम राहिलं पाहिजे. आमदार असताना विधानसभेत अनेकदा एकत्र होतात, त्यांची विधानसभा देखील चांगली पकडली, त्या आठवणी तर प्रचंडच आहेत. प्रामुख्याने आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की बापट साहेबांना स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून जेवायला वाढण्यामध्ये खूप मजा यायची, खूप आनंद यायचा, आणि त्यामुळे 2008 मी आमदार झाल्यानंतर खूप नियमितपणे मला ते म्हणायचे की आज संध्याकाळी जेवायला येईल, आम्हाला तर चहाही करता येत नाही, त्यामुळे आम्ही आपलं त्यांचं स्वयंपाक करण्याची वाट बघत बसलेलं असायचं. हेच अधिवेशनामध्ये आधी विरोधी पक्षात असताना, मग सत्ता असताना, संसदीय कामकाज असताना रेलचेल असायची लॉबीमध्ये खाण्यापिण्याची, आणि ते उशिरापर्यंत चाललं अधिवेशन तर लोक म्हणायचे बापट साहेब काळजी करायला आहे. बाकी आपल्या मताशी ठाम असणं, म्हणजे मी नेहमी असं म्हणत असतो पोलाईट फर्म नावाचा शब्द, मी ठाम आहे आणि मी नम्र आहे, हा बापट साहेबांकडून शिकावा की कधी त्याने त्यांचं तत्व सोडलं नाही, पण लवचिकी होते, अरे अरे ये रे बस रे, ए भेळकार रे, भडंका रे, असं करून ते समोरच्याला कन्व्हिन्स करण्यात माहीर होते, पण म्हणून समोरच्याचं म्हणणं स्वतःवर त्यांनी लादून घेतलं असं कधी झालं. पुण्याची भाजप व्हीलचेअरवर असतानाही विधानसभा फोटोच्या मैदानात उतरले होते आणि मतदान सुद्धा केले त्यांनी. नाही, त्यांनी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत पार्टीची सेवा केली, शेवटच्या श्वासापर्यंत. म्हणून म्हटलं ना की अगदी या आठवड्याभरातच जाणं झालं नाही, पण बाकी सदा सर्वकाळ जायचं म्हटलं की त्यांचा उत्साह असेल.